नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे मित्रांनो तुम्हाला माहित असेल की आपल्या घरात वास्तुदोष असतात तेव्हा आपल्याला बऱ्याचशा समस्या येतात आपले कामं बनत नाही घरात कोणी ना कोणी सतत आजारी असते किंवा घरात वादविवाद भांडणं होत असतात हे फक्त वास्तुदोषामुळे होते आणि वास्तुदोष दूर करण्यासाठी ज्योतिषशास्त्रामध्ये खूप उपाय दिले गेले आहेत आम्ही त्यातलेच काही सोपे उपाय तुम्हाला सांगणार आहे ज्यामुळे तुम्ही तुमच्या घरातील वास्तुदोष दूर करू शकतात मित्रांनो घरात कचरा जुनाट फर्निचर रद्दी आणि विजेच्या तुटलेल्या वस्तू गोळा करून ठेवू नयेत घरात ताणतणाव वाढतो फाटके जोडे मौजे छत्री शक्यतो लवकरात लवकर घरातून बाहेर काढावेत अशा वस्तू घरात असल्याने घरात नकारात्मक ऊर्जा वाढते समस्यांमध्ये वाढ होते मित्रांनो घरात जाळे लागू देऊ नका याने ग्रहाचा त्रास होतो समस्या वाढते आणि नकारात्मक ऊर्जा पसरते घराच्या कोपऱ्यात कधीही ओलसरपणा असू नये घराच्या कोपऱ्यात रात्री अंधार राहू नये संध्याकाळी किमान पंधरा मिनिटे तरी घरात दिवे लावून ठेवावे विजेचे उपकरण टी व्ही संगणक मुख्य मीटर आग्नेय दिशेत असावेत याने आर्थिक लाभ मिळतो घरातील मतभेद टाळण्यासाठी एकापेक्षा जास्त देवांच्या मूर्ती किंवा फोटो ठेवू नका देवांचा चेहरा समोर एकामेकांच्या समोर असायला नको पाहिजे अशा प्रकारे फोटो लावू नयेत देवी देवतांचे चित्र कोपऱ्यात ठेवू नयेत कोर्ट कचेरीमध्ये अडकण्याची शक्यता असते तर मित्रांनो हे घरातल्या घरात, घरात छोटेसे उपाय आहेत ते तुम्ही करू शकतात याने तुमच्या घरातील वास्तुदोष कायमच्या दूर होईल आणि घरामध्ये सकारात्मकता येईल कोणीही आजारी राहणार नाही वादविवाद कमी होतील आणि तुमचे कामं बनू लागतील तर मित्रांनो हे छोटे छोटेसे उपाय आहेत काही गोष्टी आहेत त्या घरातून दूर करा आणि हे उपाय करा तुमच्या घरातही वास्तुदोष राहणार नाही तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद